नमस्कार। आज आमच्या रेल्वे मंत्र्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा एक निर्णय केला की आपल्या देशाचे ऊर्जावान प्रधानमंत्री 18 तासापेक्षा जास्त काम करतात आणि देशसेवा करतात। जर या देशाचे प्रधानमंत्री 18 तासापेक्षा जास्त काम करतात तर आमच्यासारख्या मंत्र्यांनी यापेक्षा जास्त काम का करू नये, आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की रेल्वेचे काम करणारे कर्मचारी हे 24 तास काम करतात, मग ते ड्रायव्हर असू द्या, मग ते टीटी असू द्या, ते स्टेशन मास्टर असू द्या की लाईटमॅन असू द्या, हे सर्व कर्मचारी पाळीपाळीने 24 तास काम करतात। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे 3 मंत्री आहोत रेल्वे खात्यामध्ये, मग आमच्या मंत्रालयातले कर्मचाऱ्यांनी का काम करू नये? म्हणून एक निर्णय आज आम्ही असा केला की 2 शिफ्टमध्ये रेल्वे मंत्रालय चालू करण्याचं आम्ही ठरवलंय। त्यामुळं आम्ही पहिली शिफ्ट 7 आमचं कार्यालय सकाळी सुरू होणार आहे आणि 4 पहिली शिफ्ट संपणार आहे, आणि दुसरी शिफ्ट 4 तर रात्री 12 आमचं कार्यालय सुरू राहणार आहे। म्हणजे सकाळी 7 येणार ते 4 थांबणार आणि 4 येणार ते रात्री 12 थांबणार, आणि मधल्या काळामध्ये जेवढ्या काही लोकांच्या तक्रारी येतील, काही कामकाज करावं लागेल, त्या साऱ्या कामाचा निपटारा आमच्या कार्यालयातून रात्री 12 चालेल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय। त्यातून जनतेच्या ज्या काही सोयी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न या आमच्या कार्यालयातून होणार आहे।